राज्य उत्पादन शुल्क पनवेल विभागाची धडक कारवाई करीत मध्यरात्रीच्या सुमारास पनवेलजवळील मौजे कोपरा गावच्या हद्दीतून जाणाऱ्या सायन पनवेल द्रुतगती मार्ग क्रमांक 1 वर एक ट्रक अडकून त्याच्याद्वारे अवैध मद्याचा साठा 76,77,840 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नाताळ व नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या दारूची आवक महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण, कोकण विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय पुरळकर, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, शिवाजी गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुभाष जाधव, जवान विलास चव्हाण, महिला जवान रमा कांबळे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून तेथे असलेल्या पथकर वसुली नाक्याच्या पुढील बाजूस संशयित ट्रक क्रमांक GJ6BT9717 यास अडकवून त्या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये असलेल्या महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या बाटल्या असे एकूण अवैध गोवा मद्याचे 898 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी संदीप पंडित ट्रक चालक व समाधान धर्माधिकारी या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे व त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात आली आहे. नाताळ नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला माननीय आयुक्तांचे आदेश आहेत की संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही नाकेबंदी करा आणि यासंबंधी एक मोहीम राबवा. तर अशा पद्धतीने आम्ही नाकेबंदी केला असता एक खबर मिळाली होती. त्यामुळे आमच्या अधिकारी आहेत कांबळे यांना खबर होती की अशी अशी एक गोव्यामधून गाडी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये गोवा राज्यात विक्रीकरता असलेला जो आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित आहे अशा विक्रीकरता असलेला माल जाणार आहे व येणार आहे आपल्या इथे. मग त्यांनी सापळा रचून आपण ही गाडी पकडलेली आहे. याच्यामध्ये साधारणतः 900 बॉक्सेस आहेत गोवा राज्यातील मद्याचे आणि त्याची किंमत जी आहे ती 76 लाखाचा एकूण मुद्देमाल आहे. ह्याच्यात किती आरोपी अटक आहे आणि ह्याच्यात टेम्पो जप्त करणार? यामध्ये आपण हे जे वाहन आहे हे आपण जप्त करतो आहे आणि 2 आरोपी आपण अटक केलेली आहे. सदर माल कोणाचा होता आणि कुठे पोहोचवणार याबद्दल काय माहिती मिळाली आहे का? याबद्दल अजून पुढील तपास सुरू आहे. त्यांना कुठल्या गुन्ह्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल? महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलम 65 81 83 आणि 90 या कलमांतर्गत आपण गुन्हा नोंद केलेला आहे.